मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीरित्या अग्निशस्त्रासह जिवंत राहून जवळ बाळगल्याप्रकरणी दोघा जणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेमुळे सणासुदीच्या दिवसात ते कशासाठी या ठिकाणी वावरत होते याचा लवकरच उलगाडा होण्याची शक्यता आहे आरोपी अनिल गायकवाड व त्याचा सहकारी अर्जुन विश्वकर्मा या दोघांजवळ गावठी बनावटीचे लोखंडी धातूचे सिल्वर रंगाचे व जिवंत राहून जवळ बाळगून ते मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात बेकायदेशीरित्या फिरत असल्याची माहिती बातमीदाराकडून कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत पोलीस शिपाई विजयश्री माने व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ अडीच लाख रुपये किमतीचे अग्निशस्त्र नऊ जिवंत काडतुसे दोन मोबाईल फोन व सिल्वर रंगाचे मॅगझिन असा मिळून दोन लाख पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून त्यांच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठचे चे कलम तीन पंचवीस सह भादवी कलम सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एकशे पस्तीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे